आणि याच नव्या चेतनेसह पुण्याहून मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं आगेकूच करत आहेत. आजचा त्यांचा मुक्काम लोणावळ्यात असेल, उद्या ते नवी मुंबईत दाखल होत आहेत. आणि ज्या पद्धतीनं ही गर्दी आपण बघतोय, एका वारीचं स्वरूप आलेलं आहे त्यांच्या या पायी मोर्चाला. मनोज जरांगे पाटील आता पुण्यामधून लोणावळ्याच्या दिशेनं निघतायत. विद्यापीठ चौक सांगवी मार्गे चिंचवड गाव आकुर्डी असं करत ते लोणावळ्यापर्यंत पोहोचणार आहेत. मात्र ज्या पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळतोय, ज्या पद्धतीनं कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी आतूर आहेत, ते पाहता त्यांना लोणावळ्यात पोहोचण्यासाठी पहाट उजाडू शकते अशी ही शक्यता वर्तवली जाते. काल पुण्यातल्या वाघोली इथे ते मुक्कामी होते आणि आज लोणावळ्यामध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. मात्र हे अंतर पार करण्यासाठी त्यांना अनेक तास लागणार आहेत हे आता निश्चित आहे. कारण रस्त्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत अतिशय मुंगीच्या पावलानं त्यांचा हा ताफा पुढे सरकतोय, त्यांची ही दिंडी पुढे सरकतेय. आणि कार्यकर्त्यांचा उत्साह बघता मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा मराठा समाजाच्या या एकीचं कौतुक केलेलं होतं, समाधान व्यक्त केलेलं होतं त्याबद्दल. आणि हळूहळू करत, मजल दर मजल करत मराठा आरक्षणासाठीचं हे वादळ आता मुंबईच्या दिशेनं कूच करतंय. आता चेंडू आहे सरकार दरबारी. सरकार नेमकं काय करणार, हे आंदोलन मुंबईच्या वेशीवर थांबवण्यासाठी सरकार काही ठोस प्रयत्न करणार का, कशा पद्धतीनं मराठा समाजाची मनोज जरांगे पाटलांची ते समजूत घालणार हे आपल्याला बघावं लागेल.